केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था न पाहण्यासारखी झाल्याने सार्वजनिकातून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून 100 कोटी रुपये अनुदान शहरातील रस्ते गटारींसाठी खर्च केलेल्या अधिकाऱ्यांनी अनुदानातील निधी रस्ता गटारींसाठी खर्च केलेला नाही. शहरातील चन्नम्मा सर्कल येथील फुटपाथचे अवैज्ञानिक झालेल्या कामामुळे पाणी पुरवठा करणारा वॉल पूर्णपणे बुजून गेल्याने जलमंडळी अधिकारी कार्य करीत असून इथे काही कमी जास्ती झाल्यास जबाबदार कोण असा सार्वजनिकांचा प्रश्न झाला आहे. स्मार्ट सिटी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या असमन्वयतेमुळे शहराचे सौंदर्यीकरण नष्ट केले आहे. स्मार्ट सिटी नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या अधिकाऱ्यांवर सार्वजनिकांचा आक्रोश व्यक्त केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.